भारतीय राजकारणातील भीष्माचार्य, प्रखर राष्ट्रभक्त, थोर समाजसेवक नानाजी देशमुख यांची आज जयंती. नानाजींचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. लहानपणीच त्यांच्या डोक्यावरून आई वडिलांचं छत्र हरपलं. मात्र शिक्षणाप्रती तीव्र इच्छा असलेल्या नानाजींनी अत्यंत जिद्दीनं आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच दरम्यान त्यांचा परिचय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गुळवलकर गुरुजी यांच्याशी झाला. नानाजींचे विचार, कामाप्रती असलेली निष्ठा, प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करण्याची क्षमता या साऱ्याने प्रभावित होऊन गुळवलकर गुरुजींनी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून काम करण्याविषयी सुचवलं आणि क्षणाचाही विलंब न लावता नानाजींनी संघाचं काम सुरू केलं. खरं तर शिकल्या सवरलेल्या नानाजींना त्या काळी मोठ्या हुद्द्यावर चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळाली असती. मात्र सुखासीन आयुष्य झिडकारून त्यांनी संघासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. नानाजींनी देशाच्या राजकारणात देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. 1975 साली इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी विरोधात नानाजींनी आवाज उठवला. 1977 सालच्या निवडणुकीत नानाजींनी उत्तर प्रदेशातील बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय प्राप्त केला. इतकंच नाही तर भूतपूर्व पंतप्रधान मोरारजी देसाईंनी त्यांना मंत्रिपद देऊ केलं होतं. मात्र माझं काम हे संघटन असून आपल्याला समाज कार्यात संपूर्ण जीवन व्यतीत करायचं आहे असं सांगून नानाजींनी मंत्रिमंडळात सामील होण्यास नकार दिला. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नानाजींनी शिक्षण आणि ग्रामोद्धाराच्या क्षेत्रात देखील मोलाचं योगदान दिलंय. नानाजींनी दर्जात्मक शिक्षणासाठी सरस्वती शिशु मंदिर शाळेची स्थापना करून अनेक शाखा उभारल्या. मध्य प्रदेशातील चित्रकूट परिसरात आत्मनिर्भर व स्वावलंबी गावं निर्माण केली. नानाजींनी वयाच्या 60 वर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली आणि आपलं पुढील आयुष्य व्यक्तिनिर्माणासाठी समर्पित केलं. मानवाचं शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा म्हणजेच एकात्म व्यक्तिमत्व असून या चार घटकांचा विकास म्हणजेच मानवाचा विकास असा महत्वाचा विचार नानाजींनी समाजाला दिला. राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल नानाजींना सरकारने मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. राजकारणी कसा असावा याचा वास्तुपाठ नानाजींचं राजकीय जीवन आहे. भारतीय जनता पक्षाचे शिल्पकार भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम.